यार ये मैडम कुछ ज्यादा ही परेशान नहीं कर रही आज? अरे अपनी मैनेजर यार, लंच के लिए 1 घंटा लेते हो, चाय के लिए आधा घंटा, अरे घंटा। रिलैक्स, इट्स ओके, सबके साथ ऐसा होता है। लो, ये फिर शुरू हो गए। वही नॉर्थ साउथ, आई वंडर वेर आर ईस्ट एंड वेस्ट। सही तो कहते हैं, हमारे बिना क्या है कन्नड़ वाले। हाँ डू यू नो द टाइम आई कन्नड़ थी? तो कर क्या लोगी कन्नड़ वाली? ಅದು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಕನ್ನಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕನ್ನಡ. ಅರೆ ವಹಿ ಫಾರ್ಗೆಟ್ ಇಟ್. ಮ್ಯಾನೇಜರ್ ವೇಟ್ ಕರ್ ರಹಿ ಹೋಗಿ. ಕಹಾ ಬೈಠ ನಾ, ಲೆಟ್ಸ್ ಸ್ಟಾಪ್. ಅಚ್ಚಾ ತೇರೆ ಪಾಸ್ ಟೈಮ್ ಹೈ ಅಭಿ? ಹ್ಮ್ ಠೀಕ್ ಹೈ, ತೋ ಯೇ ಸಬ್ ಬಾದ್ ಮೇ ಬಾತ್ ಕರ್ತೆ ಹೈ. ತೂ ಅಬ್ ಮೇರಿ ಏಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸುನ್. ಬತಾ ನಾ, ಕರ್ತೆ ಹೈ ಸಾಲ್ವ್. मेरी एक आंटी रहती है यहीं पे। ओके बहुत साल पहले मेरे कुछ रिश्तेदार उनके घर आए, उनके साथ एक छोटा बच्चा भी आया। अब प्रॉब्लम ये थी कि उनके यहाँ स्कूल अच्छा नहीं था, तो उन्होंने सोचा कि उस बच्चे को आंटी के यहाँ रखते हैं, मतलब फॉर एजुकेशन। हाँ लेकिन बच्चे के स्कूल का सवाल था इसलिए आंटी मान गई। और आंटी का गुजारा? वो इंडिपेंडेंट है, उन्हें किसी की जरूरत नहीं है। तो बात तो सुन, तो हर महीने वो रिश्तेदार आंटी को पैसे भेजते और बच्चा स्कूल जाता। तो पॉइंट पे आना डायरेक्ट। वो बच्चा बड़ा हुआ, कॉलेज भी उसने यहीं पे जॉइन किया। सिंस हिज पेरेंट्स वर नॉट अराउंड टू लुक आफ्टर हिम, ही गॉट इनटू बैड कंपनी। तो ये प्रॉब्लम है? उसकी यहीं पे जॉब भी लग गई, लेकिन उस लड़के ने हद पार कर दी। हर रोज लेट आता, अपने फ्रेंड्स के साथ पार्टी, दारू, ड्रग्स करने लगा। अगर आंटी उसे कुछ कहती तो वो आपको सुने ही सुना देता। आंटी मेरी अच्छी है, उन्होंने सोचा कि अपना ये लड़का है, सुधर जाएगा। लेकिन वो कहां सुधरेगा। हद तो तब हो गई जब एक दिन वो पी के शोर मचाने लगा और आंटी को ही घर से बाहर निकालने लगा। अब बता, ऐसे लड़के के साथ क्या करना चाहिए? लात मार के बाहर करो उसको, एक तो रहने के लिए जगह दो, ऊपर से इनके ताने सुनो। This is too unfair. Now, ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ನಿಮ್ಗೆ ಓದಕ್ ಬೆಂಗಳೂರು ಬೇಕು, ಕೆಲ್ಸಕ್ ಬೆಂಗಳೂರು ಬೇಕು, ಆದ್ರೆ ನಮ್ ಕಲ್ಚರ್, ನಮ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬೇಡ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದ ಉಗಿಸ್ಕೋಬೇಕು. ಯಾಕೆ? ನಮ್ಗೆ ಹಿಂದಿ ಬರಲ್ಲ ಅಂತಾನ? ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು ಹಿಂದಿ ಸರ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಅಂತ? ಬಂದ್ಬಿಡ್ತೀರಾ ಕನ್ನಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ. ಅದು ಕನ್ನಡ ಡಾ. ನಿಮ್ ಕಲ್ಚರ್ನ ನಾವ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ ಕಲ್ಚರ್ನ ಯಾಕೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಲ್ಲ? ನಾವು ಹಿಂಗೆ, ನಾವ್ ದಿನಕ್ ಮೂರ್ ಸರಿ ಅನ್ನ ಆದ್ರೂ ತಿಂತೀವಿ, ಇಲ್ಲ ಇಡ್ಲಿನಾದ್ರೂ ತಿಂತೀವಿ. ಯಾಕೆ? ನೀವೆಲ್ಲದರಲ್ಲೂ ಆಲು ಪನ್ನೀರ್ ಹಾಕಲ್ವಾ? ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಜೋಕ್ ಮಾಡ್ತೀವಾ? ಇಲ್ಲ ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಈ ಬೆಂಗಳೂರು ನಿಮ್ಮಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ಆಗಿಲ್ಲ, ನೀವು ದುಡ್ಡಿದ್ದಕ್ಕೆ ಸಂಬಳ ಎಣಿಸ್ತೀರಾ. ನೀವಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ಯಾರು? ನಾವು ಸುಮ್ಮನಿದ್ರೆ ನೀವು ತಲೆ ಮೇಲೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತೀರಾ? ಕನ್ನಡ ಕಲೀರಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬಿಡಿ, ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಫೋರ್ಸ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಮ್ ಜನರನ್ನ ನಮ್ ಕಲ್ಚರ್ನ ಬೈಬೇಡಿ ಅಷ್ಟೇ. चल, मैनेजर वेट कर रही होगी। हम ये नहीं कह रहे हैं कि सभी ऐसे होते हैं, हम ये भी नहीं कह रहे हैं कि कन्नड़ा सीखो। अगर नहीं सीखते तो वो आपका नुकसान है। अगर हिंदी बोलना आपके फ्रीडम का चॉइस है तो वही फ्रीडम हमें कन्नड़ा में बोलने का अधिकार देता है। लाइक शेयर मतु कमेंट मारी। जय हिंद, जय कर्नाटका। हाँ अरे वो सब छोड़, एक प्रॉब्लम है, यहाँ पे आंटी रहती है मेरी,